स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक खळबळजनक आरोप आहेत ते केलेले आहेत आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांना त्यांनी थेट पत्र लिहिलेलं आहे हे पत्र नेमकं काय आहे कशा संदर्भात लिहिलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत एक पत्र तुम्ही लिहिलेलं आहे काल मुख्यमंत्र्यांना काय ते पत्र आहे काय त्याच्यात उल्लेख का आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या मध्ये जो काय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो पैशाची देवाणघेवाण होते त्या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे हे पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर आली याचं कारण हा सगळा जो काय भ्रष्टाचार होतो हा सगळा जो काय पैसा दिला जातो एवढा पैसा देऊन पोस्टिंग घेणारे अधिकारी काही संत नसतात ते खाली जाऊन मग सर्वसामान्य जनतेला पिळायला लागतात कारण त्यांना माहिती असते की दर दोन किंवा तीन वर्षाने बदलीच्या नावाखाली खंडणी द्यावी लागणार आहे म्हणजे आधी दिलेली खंडणी वसूल करायची आणि पुन्हा दिल्या जाणाऱ्या खंडणीची व्यवस्था करायची याच टेन्शनमध्ये हे सगळे अधिकारी असतात आणि त्याचा आता सामान्य माणसाला त्रास वाढला आहे एकतर महागाईनं कळस घातलेला आहे प्रचंड महागाई आणि ह्या याच्यामध्ये अडचणीत आलेल्या सामान्य माणसाला आता शेतकऱ्याचंच उदाहरण घ्यायचं झालं तर शेतकऱ्याला समजा एखाद्या ठिकाणी जर का कर्ज काढायचं असेल तर कर्ज का त्याच्यावर बँकेचा बोजा नोंद करावा लागतो बोजा नोंद करायचा असेल तर तो मॉर्गेज करण्यासाठी तहसीलदार कार कार्यालयामध्ये रजिस्ट्रेशन करायला लागतं रजिस्ट्रीमध्ये करायला तो तालुका रजिस्टर जो असतो तो कर्जाचा बोजा नोंद करायला पाच हजार घेतल्याशिवाय कर्जाचा बोजा रजिस्ट्रेशन करून देत नाही मग ते रजिस्टर झालेली परत घेऊन तलाट्याकडे जायचं मग तलाठी पाचशे रुपये द्यायचं सरकारला हजार रुपये द्यायचं आणि मग तो बोजा नोंदवणार आणि मग हा शेतकरी कर्ज काढणार म्हणजे जे काम नियमानं व्हायला पाहिजे मला सांगा की ग जमीन माझी मला मा बँक कर्ज देणार माझ्या जमिनीवर तारण म्हणून आणि केवळ सरकारी अधिकाऱ्यांनी तो दस्त करायचा आहे आणि खालच्या अधिकाऱ्यांनी तो नोंदवायचा आहे यासाठी एकाला पाच हजार एकाला पाचशे एकाला हजार रुपये ह्या खंड्या कशासाठी हो कारण या, या लोकांनी त्यांची पोस्टिंग होण्यासाठी त्यांची बदली होण्यासाठी वरती पैसे दिलेले असतात म्हणजे हा सगळा जो काय बदल्यांचा बाजार चाललेला आहे त्याचा सगळ्यात शेवटी बोजा पडतो तो सामान्य माणसावर आणि म्हणून याच्या विरोधात आवाज उठवायचा निर्णय आता मी घेतलेला आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे तुमच्या हातामध्ये एक कागद आहे आणि बदलींचे दर म्हणजे काय आहे ते बदलींचे दर आता मी तुम्हाला हे दरच सांगतो एखाद्या तलाट्याला जर चांगल्या गावात जर बदली पाहिजे असेल तर किमान त्याला पाच लाख रुपये द्यावे लागतात एखाद्या पोलीस निरीक्षकाला जर चांगलं पोलीस स्टेशन पाहिजे असेल तर त्याला पंचवीस लाख रुपये द्यावे लागतात तहसीलदार मग ते एखाद्या ला नदीकाठलं वाळू बिळू निघणारे असेल तर ती काय दीड कोटीच्या वरच असतं परंतु किमान पन्नास लाख रुपये तहसीलदारला द्यावे लागतात आर टी ओला दोन कोटी द्यावे लागतात विभागीय आणि महापालिका आयुक्त किंवा विभाग आयुक्त ह्या यांचा दर पंधरा कोटीच्या खाली नाही सचिवाचा दर पंचवीस कोटीच्या खाली नाही शिक्षकांना मान्यता देणं खरं था तर शिक्षकांना मान्यता देणं हे शिक्षण संचालकांचं किंवा संचालकाचं किंवा अधिकाऱ्याचं काम आहे कारण रीतसर कृती आराखड्यामध्ये बसणाऱ्या ठिकाणीच त्या पोस्टिंग होत असतात पण तिथंसुद्धा शिक्षकांना मान्यता द्यायला पाच लाख रुपये दिल्याशिवाय मान्य मान्यता मिळत नाही एकतर संस्थाचालकांना पंचवीस लाख रुपये द्यायचे आणि परत ह्या अधिकाऱ्यांना पाच लाख रुपये द्यायचा अशी ही सगळी लूट आहे समजा एवढंच नव्हे तर जो विकास निधीच्या नावाखाली खाली पैसा येतो तो आता आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण झालं तर जवळपास दोन हजार कोटीचा आमच्या विकास आराकडा वेगळ्या हेडखाली वेगळ्या योजनेखाली येतो त्याची टक्केवरच तुम्हाला मी सांगतो की शाखा अभियंताला दोन टक्के उप अभियंताला दोन टक्के कार्यकारी अभियंत्याला दोन टक्के बिल आणण्यासाठी बिलं काढण्यासाठी चार टक्के आणि जे काही लोकप्रतिनिधी असतील त्यांना दहा टक्के असं वीस टक्के याच्यामध्ये जातात म्हणजे दोन हजार कोटीच्या वीस टक्के म्हणजे चारशे कोटी रुपये वर्षाला जर का अशी खिरापत वाटली जात असेल तर काय विकास होणार आणि काय त्याच्यामध्ये होणार एक पाऊस पडला तर रस्ता वाहून जातो पण हे प्रचंड गंभीर आरोप आहेत आणि या संदर्भातले जर पुरावे तर काय माझ्यावर आब्र नुकसानीचा दावा लावावा सगळ्यांनी मिळून मी त्यांची देंच, त्यांची मानहानी केली म्हणून किंवा मग एकतर मा माझी एक मा, नार्को टेस्ट करावी किंवा जे माझ्याविरोधात तक्रार करतात त्यांची नाडको टेस्ट करावी आणि मी काय म्हणतो हे आरोप बाजूला ठेवा हा बदल्यांचा खेळच बंद करावा तुम्हाला गुड गव्हर्नन्स द्यायचा आहे ना मग जसं न्यायव्यवस्थेमध्ये ऑनलाईन बदल्या होतात कोणाचाही हस्तक्षेप होत नाही त्याबद्दल करून टाका ना कशाला त ह्या बदल्यांचा खेळ पाहिजे बदल्यांचा अधिकार मंत्र्यांना कशाला पाहिजे मंत्र्यांनी आमदारांच्या किंवा खाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरच का बदल्या केल्या पाहिजेत हा सगळा खेळखंडोबाच बंद करा ना जे काय असेल ते मे मेरिटवर होऊन दे ऑनलाईन होऊन दे ज्या काही तक्रारीच्या असतील पण ज्यांना पनिशमेंट आहे त्यांना वेगळं काहीतरी मॅट काहीतरी वेगळी यंत्रणा करा तुम्ही पत्र आहे खरं पण मंत्रालयामध्ये तुम्ही आधी पण अनुभव असेल तुम्हाला अनेक पत्र पाठवले असतील त्याचा रिप्लाय येईल असं वाटतंय का किंवा आलाय काय ना मी पत्र हे काल मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे मला खात्री आहे त्याचं उत्तर बित्तर काही मिळणार नाही परंतु एकदा व ह्याच्यावर जाहीर चर्चा झाली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेलासुद्धा कळालं पाहिजे रस्त्यावरचा पोलीस आपल्याला वाहन अडवून आपलं लायसन मागतो त्याच्या बदल्यात पैसे का घेतो किंवा न नंबर प्लेटच बरोबर नाही म्हणतो पैसे का घेतो तर ह्याच्या पाठीमागे हा सगळा बदल्यांचा खेळ आहे आणि म्हणून आ, जे निवडणुकीमध्ये मतांचा बाजार मांडतात आणि नंतर निवडून आल्यानंतर असले उद्योग करतात पहिल्यांदा लोकप्रतिनिधींच्या स्वच्छतेची सप मोहीम घेतली पाहिजे मग प्रशासन स्वच्छ होईल आणि प्रशासन स्वच्छ झालं तर मग कुठंतरी सर्वसामान्यांना गुड गव्हर्नन्स म्हणजे चांगलं प्रशासन मिळेल म्हणून याच्यावर एक सार्वत्रिक चर्चा झाली पाहिजे आवाज उठला पाहिजे याच्या विरोधामध्ये भ्रष्टाचारी हा चोर लपंगा लुच्चा आहे ही एक सामाजिक भावना तयार झाली पाहिजे आज त्याच्याकडं भ्रष्ट भ्रष्ट माणसाकडे असणारा असणारा जो पैसा असतो तोही एक कौतुकाचा विषय व्हायला लागला त्याला एक सामाजिक प्रतिष्ठा मिळायला लागलेली आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे धन्यवाद साहेब कारण खूप गंभीर विषय आहे तुम्ही आता हाती घेतलेला आहे खरं तर शेट्टी साहेब यांनी बदलीचं रेड कार्ड आहे ते राज्यातलं जाहीर केलेलं आहे आणि कुठंतरी यासंदर्भात वाचा फुटावी अशा पद्धतीचं मत देखील शेट्टी साहेब यांनी केलेलं आहे जर हे आरोप खोटे वाटत असतील तर माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करा असं देखील आव्हान राजू शेट्टी यांनी दिलं आहे कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा शिरोळ कोल्हापूर एबीपी माझा ा डলে बखानीठ।